राज्य शिक्षण मंडळाची इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा ठळलेल्या वेळापत्रकानुसारच ऑफलाईन पद्धतीनं होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली दहावीची लेखी परीक्षा पंधरा मार्च ते चार एप्रिलपर्यंत तर बारावीची लेखी परीक्षा चार ते तीस मार्चपर्यंत होईल अपरिहार्य कारणासाठी विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिल्यास त्याला आणखी एक संधी देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं कोरोनामुळे अभ्यासक्रमात पंचवीस टक्के कपात करण्यात आली आहे विद्यार्थ्यांच्या लेखनाचा सराव कमी झाला असल्यामुळे सत्तर ते ऐंशी गुणांच्या पेपरला अर्धा तास अधिक वेळ तर चाळीस ते साठ गुणांच्या पेपरला पंधरा मिनिटं अधिकचा वेळ दिला जाणार आहे विद्यार्थी ज्या शाळेत किंवा ज्या कनिष्ठ महाविद्यालय शिकत आहेत तिथेच तसंच त्यांचं परीक्षा केंद्र किंवा उपकेंद्र असेल असं गोसावी यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च एप्रिल दोन हजार बावीसमध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षेसंदर्भात सर्वप्रथम मी सांगू इच्छितो ह्या दोन्ही परीक्षा प्रचलित पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन पद्धतीनं पेपर पेन्सिल पद्धतीनंच होतील दुसरा मुद्दा बारावीची लेखी परीक्षा चार मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत आयोजित केली गेलेली आहे तर दहावीची लेखी परीक्षा पंधरा मार्च ते चार एप्रिल दोन हजार बावीस या कालावधीमध्ये आयोजित केली गेली आहे या परीक्षेसाठी पंच्याहत्तर टक्के अभ्यासक्रमावर लेखी परीक्षा आहे आणि और...